खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो, त्यातच अतिजंगलाने वेढलेला तालुका आहे। अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्याभरापासून धुवाधार पाऊस पडत आहे, त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्रामपंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजी या गरीब शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे। मात्र यामध्ये सुदैवाने जीवित हानी झालेली नाही। सदर घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली आहे। यावेळी निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष व तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे। नमस्कार, मी भरमानी पाटील। गेल्या 15 दिवसापासून खानापूर तालुक्यामध्ये पावसाने या ठिकाणी थैमान घातलेलं आहे। गेल्या 4-5 दिवसापासून मी खानापूर तालुक्यामध्ये विविध गावांना भेट दिली, त्या ठिकाणी असं आढळून आलं की खानापूर तालुक्यामध्ये या पावसामुळे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळांची सुद्धा या ठिकाणी पडझड झालेली आहे। याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि या प्रशासनानं या ठिकाणी ज्या घरांची पडझड असेल किंवा शाळांची पडझड असेल या ठिकाणी त्वरित पंचनामे करून त्या ठिकाणी मदत निधी जाहीर करावी। गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये कोरोनानं प्रचंड प्रमाणात थैमान घातलेला होता आणि त्याच्यातून सावरून या ठिकाणी खेडेगावातील लोक असतील ते आपले शेती व्यवसाय करून या ठिकाणी प्रपंचाचा गाडा हाकत होते आणि यात भर म्हणून काय या ठिकाणी या वर्षी सुद्धा या ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं आहे। याची दखल प्रशासनानं घ्यावी, जे संबंधित खाते असतील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी संबंधींना पंचनामा करून या ठिकाणी मदत या ठिकाणी जाहीर करावी असं मी खानापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून प्रशासनांना या ठिकाणी मागणी करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत। खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे। खेडोपाडी घरे कोसळून गरीब शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करावे। खानापूर तालुक्याच्या दंडाधिकारी प्रवीण जैन यांनी दुर्घटनाग्रस्तांना लागलीच परिहार देऊन त्यांना सहकार्य करावे, त्यांच्या संसाराला मदत करावी अशी तालुक्याच्या जनतेतून मागणी होताना दिसत आहे। खानापूर तालुक्यात गेल्या 24 तासात सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।